का खेल बुरा होता है। औरों के घर में आग लगाने का सपना अक्सर अपने ही घर में खतरा होता है। आज विरोधी पक्ष सगे एकत्र आले कशाला, तो मोदी जी से कैसे लड़े यह सोचने के लिए एक साथ आए। मैं उन्हें यही कहूंगा कि आग से मत खेलो, आपके हाथ जल जाएंगे। प्रधानमंत्री साहब पदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे आहे, भाजपकडे दुसरा चेहरा कोण आहे ते सांगावं। अनेक चेहरे कुणाला असतात आपल्याला माहित आहे, अनेक चेहरे रावणाला असतात। तीच आपल्याला एक सांगू इच्छितो, मगाशी पालकमंत्री महोदयांनी सांगितलं पावसाने ओढ दिली आहे, पाऊस लांबणीवर पडलाय, परंतु आताच आम्ही मंत्री महोदय आणि आम्ही सगळेच जण श्रद्धा सबुरीचा मंत्र देणारे साईबाबांच्या चरणी साकडं घालून आलोय, या बळीराजावरचं संकट दूर कर आणि चांगला पाऊस पण येणाऱ्या काळात होऊ दे। पण आपल्याला एकच सांगतो, मग अशी मंत्री महोदयांनी सांगितलं बळीराजा शेतकरी हे सरकार शेतकऱ्याचं आहे, सर्वसामान्यांचं आहे, आणि म्हणून तुम्हाला अडचणीच्या काळात संकटाच्या काळात हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहील अशी खात्री मी आपल्याला देऊ इच्छितो। आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना उभारला तो पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी, आणि महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये त्यांनी सहकाराचं बीज रोवलं आणि त्या रोपट्याचा वटवृक्ष झाला। आज स्वर्गीय विठ्ठलरावांच्या जयंतीनिमित्त मी त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि देश के केंद्रीय रक्षा मंत्री श्री राजनाथ सिंह जी, आज खुद आप इस किसानों के बीच में आए हो। आज मुझे जय जवान जय किसान यह घोषणा याद आ रही है, और मैं महाराष्ट्र की इस पवित्र सहकार भूमि पर मैं फिर एक बार तहे दिल से राजनाथ सिंह जी का स्वागत करता हूं, उनका अभिनंदन करता हूं। अच्छा, या पुरस्कार सोहळ्याचे जे पुरस्कारार्थी आहेत गौरव मूर्ती आहेत त्यांचाही मी मनापासून अभिनंदन करतो, आणि हा विके परिवार जो आहे सहकाराच्या माध्यमातून आपल्या परिसराचा आर्थिक विकास ज्यांनी केला, इथल्या शेतकऱ्यांना सुखी समृद्ध केलं आणि त्याचबरोबरीने सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात देखील योगदानाची ज्यांनी दखल घेतली आणि परंपराही जोपासली, आणि म्हणूनच मी विखे परिवार यांचेही मनापासून अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो। साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रवींद्र शोभणे जी आहेत, त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलंय आणि त्यांचेही मी मनापासून अभिनंदन करतो। आज खऱ्या अर्थाने उत्कृष्ट साहित्य, विशेष साहित्य, कलागौरव, समाज प्रबोधन, नाट्य सेवा असे विविध पुरस्कार आज देण्याचं काम या ठिकाणी झालंय, आणि म्हणून मी सगळ्यांना पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देईन। हमारे देश के रक्षा मंत्री राजनाथ सिंह जी यहां पर उपस्थित है, एक कर्तव्य दक्ष देश का राष्ट्र का सेवक राष्ट्रभक्त कैसा हो तो राजनाथ सिंह जैसा हो, असं मी या ठिकाणी मुद्दाम सांगू इच्छितो। कर्मठ ईमानदारी से हिंदुत्ववाद और फौलादी इरादे रखने वाले नेता ये उनकी पहचान है। जमीन से जुड़ा हुआ नेता जब हमारे यहां महाराष्ट्र में आता है तो लोगों को भी बहुत ही समाधान होता है, खुशी होती है, और इसीलिए रक्षा क्षेत्र में आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में आत्मनिर्भरता के लिए हमारे रक्षा मंत्री जी ने जो कदम उठाए हैं
उससे देश की ताकत निश्चित रूप से बढ़ गई है। और इसीलिए सभी लोग हम लोग इसकी अनुभूति का, जोश का अनुभव भी कर रहे हैं। जब भी हम आपका भाषण सुनते हैं तो जो आपकी वाणी है, आप भाषा प्रभु है, और इसका एहसास बार बार होता है। तो आपकी वाणी में मिठास भी है और करारापन भी है। और इसलिए मैं यही कहूंगा कि पूर्व प्रधानमंत्री स्वर्गीय अटल जी की एक कविता आपने पढ़ी थी संसद में, चिंगारी का खेल बुरा होता है, औरों के घर में आग लगाने का सपना अक्सर अपने ही घर में खतरा होता है, ये आपली कविता अटल जींची आपण म्हटली। 3 महीने अगोदर संभाजीनगर मध्ये महाराणा प्रताप संमेलन में आदरणीय राजनाथ सिंह जी ने जो जोशपूर्ण भाषण किया था, मैं भी वहां पर था। चीन और पाकिस्तान को चेतावनी देते हुए उन्होंने कहा था, हम किसी को छोड़ते नहीं, मगर कोई हमें छेड़ेगा तो हम उसे छोड़ेंगे नहीं, हे त्यांचं वाक्य आहे। हे देशभक्ति आहे, ही राष्ट्रभक्ति आहे। आणि म्हणून मगाशी आपल्या बावनकुळे साहेबांनी सांगितलं, आज विरोधी पक्ष सगळे एकत्र आले कशाला, तर मोदीजी से कैसे लढे, ये सोचने के लिए एक साथ आए। मैं उन्हें यही कहूंगा कि आग से मत खेलो, आपके हाथ जल जाएंगे, जल जाएंगे। काल परवा कोणीतरी सांगितलं, प्रधानमंत्री साहब पदासाठी आमच्याकडे अनेक चेहरे आहेत, भाजपकडे दुसरा चेहरा कोण आहे ते सांगावं। अनेक चेहरे कुणाला असतात आपल्याला माहित आहे, अनेक चेहरे रावणाला असतात, आणि इकडे रावण आहेत, इकडे आपण सगळे जय श्री राम वाले राम भक्त आहोत। आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही, आज एवढंच सांगतो की एक देशाचा प्रधानमंत्री देशाची सेवा करत देशाला पुढे नेतोय, जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव लौकिक वाढवणारा प्रधानमंत्री, आपल्या देशाची अर्थव्यवस्था 10व्या नंबरवरून 5व्या नंबरवर किंबहुना 3र्या नंबरवर आणण्याचा निश्चय करणारे, आज जगभरामध्ये आपल्या देशाचं नाव आदराने सन्मानाने घेतलं जात आहे, आपण सगळे बघतोय त्याची साक्षीदार आहोत। आणि दुसरीकडे एक द्वेष मत्सर, एका माणसाच्या विरोधामध्ये एवढे लोक आलेले आहेत की त्यांच्या बॅनर मधले चेहरे पण दिसत नाहीत। आणि म्हणून महाभारतामध्ये कुणाचा विजय झाला होता, पांडवांचा, आणि पराभूत झाले होते कौरव। एवढंच मी सांगतो, आज हे राजकीय व्यासपीठ नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या जनतेने ठरवलंय की 2024ला या देशाला पुढे नेणारा प्रधानमंत्री मोदी साहेबांना पुन्हा एकदा प्रधानमंत्री बनवण्याचा निश्चय या देशातल्या जनतेने केलाय। आणि म्हणून महाराष्ट्र कुठेही मागे राहणार नाही, महाराष्ट्र देखील त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, ही खात्री मी या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून देतोय। आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आपले राधाकृष्ण विखे पाटील हे मंत्री म्हणून या ठिकाणी सरकारमध्ये काम करताय, आणि खऱ्या अर्थाने सहकार क्षेत्राला पुढे नेण्याचं काम त्यांनी केलंय। आणि म्हणून या परिवाराचं देखील आपण पाहिलं तर विठ्ठलराव विखे पाटलांपासून जे योगदान आहे, हे योगदान आज सर्वश्रुत आहे। आणि म्हणून सहकार क्षेत्राला पुढे नेण्यासाठी सहकार मंत्रालय देखील आदरणीय मोदी साहेबांनी निर्माण केलं, त्याच्या मागचा उद्देश एवढाच होता की सहकारची समृद्धी, शेतकऱ्यांची सर्वसामान्य माणसाची समृद्धी झाली पाहिजे, त्याच्या जीवनामध्ये चांगले दिवस आले पाहिजे, त्याच्या आयुष्यामध्ये बदल घडला पाहिजे, यासाठीच हे मंत्रालय स्थापन केलं आणि त्याचे प्रमुख अमितभाई शाह यांना जबाबदारी दिली। मी या ठिकाणी, मला माहित आहे आपले मंत्री महोदय होते, जेव्हा सहकार क्षेत्रामध्ये काही उद्योग अडचणीत आले
तेव्हा 10,000 कोटीचा इन्कम टॅक्स सवलत देण्याचं काम केंद्र सरकारने मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अमित भाईंनी केलं आणि म्हणून सहकार चळवळ या ठिकाणी उभी करणारे आज विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित आहात आणि आपल्याला राजनाथ सिंग साहेबांचं भाषण ऐकायचं आहे. त्यामुळे मी एवढंच आपल्याला सांगेन की खऱ्या अर्थाने ही सहकार चळवळ जी आहे ह्याचं रोपटं जे लावलं विठ्ठलरावांनी त्याचा वटवृक्ष होत असताना आपण पाहतोय आणि राधाकृष्ण विखे पाटील सुजय विखे पाटील त्यांची सगळी आपण टीम या सगळ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो आणि विठ्ठलरावांना पुन्हा एकदा आदरांजली अर्पण करतो. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.